देशात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. भाजपने राज्यातील पहिली यादीही जाहीर केली असून आता माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी वाद असल्याचे समोर आले आहे. भाजपने माढ्यामध्ये पुन्हा एकदा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटीलही इच्छुक आहेत. उमेदवार यादीत नाव नसल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. 2 दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर, शेकापचे नेते जयंत पाटील यांची विजयसिंह मोहिते पाटील, धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत बैठक झाली. या भेटीनंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दरम्यान शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले रामराजे नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील पुन्हा पवारांसोबत येणार असल्याचे स्पष्ट संकेत शेकापचे जयंत पाटील यांनी दिले आहेत. काल शेकापचे जयंत पाटील पुणे दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांसोबत बोलताना त्यांनी हे संकेत दिले आहेत. जयंत पाटील म्हणाले, माढा मतदारसंघात चांगलं वातावरण सुरू आहे. 18 ते 30 वर्षाचे तरुण शरद पवार यांच्या पाठीमागे आहेत. अकलूला झालेली अवस्था म्हणजे बंडखोरी नाही, ते आमचेच लोक आहेत. माढ्यात आम्ही डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्यासाठी मागणी केली आहे. माढ्यात काहीतरी बदल होईल मी याबद्दल बोलत नाही, मी छोटा माणूस आहे. शरद पवार यांच्यापासून दूर गेलेले नेते परत येतील असे स्पष्ट संकेत जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहेत. माढ्यात मी दर महिन्याला जातो. काल मी विजयसिंह मोहिते पाटील यांना सहज भेटायला गेलो तेव्हा सगळेच आले होते. पूर्ण महाराष्ट्र वेगळ्याच भूमिकेत आहे. 1977च्या निवडणुकीसारखी आता परिस्थिती होणार आहे असं मला वाटतं. मावळमध्ये वाघोरे निवडून येतील असंही पाटील म्हणाले. अकलूज महाराष्ट्राच्या राजकारणासाठी सेंटर पॉईंट होऊ शकतो असंही जयंत पाटील यावेळी बोलताना म्हणाले आहेत.